नगर जिल्ह्याच्या राजकारणातील ना मोठं नाव म्हणजे मधुकर पिचड पिचड हे राष्ट्रवादीचे मोठे नेते होते अकोले मतदारसंघातून ते सात वेळा आमदार आदिवासी मंत्री अहमदनगरचे पालकमंत्रीही होते पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जायचे त्यांचा मुलगा वैभव पिचड देखील राष्ट्रवादीच्या तिकिटावर जिल्हा परिषद सदस्य दोन हजार चौदा मध्ये आमदार झाले पण दोन हजार एकोणावीस ला वारे फिरले पिचड पिता पुत्रांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत थेट भाजपचं कमळ हाती घेतलं पण कमळ हाती घेणं पिचडांना फायद्याचं ठरलं नाही आमदारकी गेलीच पण स्थानिक निवडणुकांमध्येही पिचडांना राष्ट्रवादी हिसका देत आहे पिचडांना अद्दल घडविणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी ने एका सभेत बोलून दाखवलं होतं आता हे खरं ठरत असल्याचं दिसत आहे अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पिचड यांच्या गटाला पराभवाचं तोंड पाहावं लागतंय राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते सीताराम गायकर यांनी पिचडांच्या ताब्यातून ही संस्था हिसकावली आहे राष्ट्रवादीला रामराम केल्यापासून पिचडांना पराभवाचं तोंड पाहावं लागतंय तब्बल चाळीस वर्ष सर्व संस्थांमध्ये एक हाती सत्ता असलेल्या पिचडांचा सत्तेचा बुरुज मात्र आता ढासळायला ला लागलाय एक एक संस्था त्यांच्या हातातून जात आहेत दोन हजार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण लहामटे यांना उमेदवारी देण्यात आली लहामटे हे दुसऱ्या पक्षातून आले होते पिचड हे सहज निवडून येतील असं वाटत होतं पण शरद पवार आणि अजित पवार यांनी सभा घेऊन पिचडांना पराभूत करण्याचा चंगच बांधला राष्ट्रवादीने लहामटेंना निवडून आणलं त्यानंतर राष्ट्रवादीच्या ताकदीवर लहामटे यांनी एक एक संस्था आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली दरम्यान गायकर हे पिचडांबरोबर गेले होते पण ते देखील पुन्हा राष्ट्रवादीत आले आहेत गेल्या आठ महिन्यात पिचड पितापुत्रांना चार मोठे झटके बसले पहिला झटका पिचडांना राजूर या आपल्या गावातच बसला लोकनियुक्त सरपंचांच्या निवडीत पिचडांचा सरपंच पदाचा उमेदवार पराभूत झाला विधानसभेनंतर लहामटे पिचडांना दुसरा झटका दिला त्यानंतर अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्व स्थानिक नेते एकत्र आले लहामटे यांच्याबरोबर गायकर अशोक भांगरे यांच्यासह स्थानिक नेते एकत्र आले या निवडणुकीत पिचडांना धक्का बसला कारखाना हातातून गेला या कारखान्यातही पिचड नको म्हणून अजित पवारांनी जोरदार फिल्डिंग लावली होती आता या महिन्यात पिचडांना पुन्हा दोन धक्के बसले ते म्हणजे तालुका खरेदी विक्री संघ ही पिचडांच्या ताब्यातून गेला आणि आता बाजार समिती देखील ज्या शरद पवारांनी पिचडांना चाळीस वर्ष ताकद दिली त्यांनीच आता त्यांच्या सत्तेला सुरुंग लावलाय पिचड पिता पुत्रांच्या ताब्यात आता अमृतसागर दूध संघ अकोले पालिका आहे पिचड काहीजण भाजपत गेले होते पण ते देखील स्थानिक नेते नंतर काही दिवसातच पुन्हा राष्ट्रवादीत आले धडाडीचे स्थानिक नेते कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर गेल्याने देखील पिचडांना सातत्याने पराभवाचं तोंड पाहावं लागतंय पिचडांच्या धडाडीचे स्थानिक नेते कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर गेल्याने देखील पिचडांना सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत असल्याचं या परिसरात बोललं जातं